सुप्रसिद्ध हिरवा चौंडाळा रेणुकादेवीच्या मंदिरमध्ये वाद, मंदिर पुजारी तसेच नवन निर्मित संस्थेच्या पदाधिकारी मध्ये वाद। पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथून जवळच असलेल्या सुप्रसिद्ध हिरवा चौंडाळा येथील रेणुका देवीच्या मंदिरामध्ये वाद। मिळालेल्या माहितीनुसार धर्मदाय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार रेणुका देवी मंदिर येथे श्री रेणुका देवी मंदिर नवरात्र उत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली। याकरिता तहसीलदार सारंग चव्हाण, मंदिर पुजारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। संबंधित मंडळ याला पुजारी यांचा विरोध असून हा वाद झाल्याची माहिती जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली। नमस्कार, मी भारती भोज, आपलं सर्वांचं स्वागत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये। आपण आज पैठण तालुक्यातील विहा मांडवा या गावी चोंडळा देवी मंदिर काल 16 ऑक्टोबर रोजी इथे एक वाद झाला। तर हा या वादामध्ये ग्रामस्थ, पुजारी आणि प्रशासन हे समोरासमोर आहे। तर काय आहे हा वाद, या विषयी आपण सविस्तर जाणून घ्यायचा इथं प्रयत्न करूयात। सर्वात पहिले काका, तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रकाश देवीदासराव वानळे, राहणार चोंडाळा। या चोंडाळा मंदिरामध्ये गेले 200 वर्षापासून वंश परंपरेने आम्ही पुजारी आहोत आणि सालाबादप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये जशी नवरात्र उत्सव साजरी होते तसे या ठिकाणी सुद्धा आता सध्या नवरात्र उत्सव साजरा होत आहे। परंतु वर्षभर जे काही धार्मिक विधी होता ते सर्व आम्हीच करतो। या ठिकाणी देखभाल, दुरुस्ती तसेच पूजा अर्चा सगळं आमच्याकडे आहे। आणि हे असे असताना काल अचानकपणे काही लोकांनी एक रेणुका देवी नवरात्र उत्सव मंडळ या नावाने बोर्ड तयार करून आणला आणि हे मंडळ ट्रस्ट झालं, हे मंदिर ट्रस्ट झालं असं सांगून या ठिकाणी बोर्ड लावायचा प्रयत्न केला। त्याला आम्ही मज्जाव केला। तेव्हा सदरी लोक निघून गेले, पण नंतर तहसीलदार आणि API यांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ 300-400 लोकांचा जमाव या मंदिराकडे आला आणि तहसीलदारला आम्हाला सांगितलं त्यांनी की जुने कागद काही तुमच्याकडे आहेत का, दस्तऐवज आहे का? तर आम्ही त्यांना आमचे वंशाचे 200 वर्षापूर्वीचे कागद दाखवले, परंतु आमच्या कोणत्याही कागदाचा आणि दस्तऐवजाचा विचार न करता तहसीलदार यांनी या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत संदीपान पाटील भुमरे, सध्याचे पालकमंत्री, हे नवरात्र रेणुका देवी नवरात्र उत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष गावातल्या लोकांनी व इतर गावातल्या लोकांनी त्यांना केलं आहे। त्यांनी जे मंडळाचा कागद आणला धर्मदाय आयुक्तकडून, त्या आधारे या मंदिरामध्ये त्यांनी दानपेटी म्हणून एक डब्बा ठेवला आहे देवीच्या जवळ बाहेर गाभाऱ्यामध्ये बाहेर, आणि बोर्ड पण लावला आहे। या ठिकाणी पावत्यासुद्धा ते रिसर पाडतात आणि आम्हाला सांगितलं की हे धर्मदायकडून आलेलं आहे, पण मंडळ हे सार्वजनिक मंडळ हे बाहेर असतं आणि मंदिर आणि मंडळात, मंदिर ट्रस्ट आणि मंडळ ट्रस्ट याच्यात फरक आहे हे सर्व जगाला माहिती आहे। संविधानानुसार काय आहे हे सगळ्याला माहिती आहे। परंतु हा प्रकार या ठिकाणी होऊन काल त्याचे रूपांतर थोडा तणाव पूर्ण झाला आणि या तणावामुळं या भागात जो तणाव झाला त्यामध्ये पोलिसांवर प्रशासनाने वेळीच दखल घेतल्यामुळं आणि त्यांच्या पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळं आमच्या परिवाराची, आमचा एकच परिवार आहे पण या ठिकाणी आज जवळपास आमच्यावर 400 लोकांचा जमाव आला, पण पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आमचा जीव वाचला, नसता आमचे जीव पण गेले असते। प्रसंगी शासनाला एवढीच विनंती आहे की कायदेशीर काम करावं आणि पालकमंत्र्याकडून आम्हाला ही अपेक्षा नाही। केवळ मी एकटा घरातील माणूस, आमचे सगळे बाकीचे भाऊ ब्रह्मपूजा, वेदपाठ या करूनच या ठिकाणी राहतात। मी एकटा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा असून त्यांचा समर्थक आहे। केवळ हाच द्वेष या भुमरे साहेबांनी मनात धरून ही कारवाई केलेली आहे, ही उचित नाही, ज्यामुळं आमचा परिवार, भाविक भक्त हे अडचणीत येत आहे। या संदर्भात आपल्याला चोंडळा देवी परिसरातील काही ग्रामस्थ इथे उपस्थित आहे, त्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे हे आपण इथे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करूयात। सर्वात पहिले तुमचं नाव सांगा। संदीप भाऊसाहेब करताडे। या ठिकाणी जे ट्रस्ट झालेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं काम झालेलं आहे आणि या सर्व जे समजा खेडेपाडे असतील हे यांना जर त्रास होत होता याच्यानंतर जे होणार नाही ते ट्रस्ट बॉडी असेल सगळं असेल हे सगळं कमिटी व्यवस्थित करेल। तुमचं नाव सांगा। दत्ता बंडू करताळे। माझं एक मत आहे, आमच्या शिवाजी महाराजाबद्दल ज्यांनी विटंबना केली त्यांना अटक करावी, याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही।
तुमचं नाव सांगा। माझं प्रमोद किशोर काळे। आपले तू संग्राम वानोळे यांनी आपले शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द वापरले व ते म्हणले आम्ही शिवाजी महाराजाला आम्ही सावकर की करू सावकर की होतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजपेक्षा आम्ही मोठा आहोत आम्ही तुमच्या शिवाजी महाराजाला मानत नाही हे असं बोलले म्हणून त्यांना तत्काळमध्ये अटक करण्यात यावी तसे आम्ही रात्री एफ आय आर फाडली पण आणखी साहेबांनी काही घेतलं नाही तरी साहेबांनी बी लवकरच प्रशासनाने त्यांना ताब्यात घ्यावे अटक करण्यात यावी ही आमची शासन प्रशासनाला नम्र विनंती। तुमचं नाव सांगा। वैभव उपते। तुमचं याच्यावर काय मत आहे ते सांगा। आमचं याच्यावर मत असं आहे की नाही का शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजबद्दल यांनी असं काही वाईट बोलायला नव्हतं पाहिजे हे काय असं करायला नाही पाहिजे यांनी बस एवढंच म्हणणं आहे। त्यांना तात्काळमध्ये अटक करण्यात यावी ही आमची नम्र विनंती प्रशासनाला नम्र विनंती। आता आपण मंदिराच्या पुजारी यांची अशी प्रतिक्रिया त्यांची प्रतिक्रिया आपण इथं जाणून घेतली। आताच कालच निर्वाचित असं इथं शिष्टमंडळ निर्माण झालेलं आहे यांच्या काही सदस्याशी आपण त्यांच्या प्रतिक्रिया इथं जाणून घ्यायच्या इथं प्रयत्न करूयात। सर्वात पहिले तुमचं नाव सांगा। माझं नाव सुदामराव रांगनाथराव येवले चिंचाळा आणि मी या नवनियुक्त जे ट्रस्टी मंडळ आहे त्यामधला एक सदस्य आहे। तर आमचा आम्ही रितसीर चॅरिटी कमिशनरकडं त्या या मंडळाची नोंदणी करून अधिकृत असे जे चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय आयुक्त यांचे लेखी आदेश घेऊन आम्ही इथं मंदिरात उत्सव साजरा करण्यासाठी आणि मंदिराचं हे बघण्यासाठी व असा भाविकांना सुविधा देण्यासाठी जे आता परंपरागत जे भाविकाला इथं सुविधा मिळत नव्हत्या अनेक लोकांची मागणी होती आणि लोकांच्या तक्रारीसुद्धा होत्या तर अशा या सगळ्या भाविकांच्या आणि मंदिराचं पावित्र्य राखण्याच्या हिशोबाने आम्ही हे मंडळ स्थापन केलं। आम्ही मंडळ स्थापन केलं असता हे आतमध्ये जे अनाधिकृत आहे त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसताना ते म्हणतात आमच्या मालकीचं मंदिर आहे। तर 1981 पासून ते 2023 पर्यंत यांच्याकडं ग्रामपंचायत किंवा इतर कुठलाही कायदेशीर दस्तावेज नसताना हे बेकायदेशीर मालकी हक्क या मंदिरावर दाखवत असल्यामुळे त्यांनी आम्हाला विरोध केला। मग आम्ही पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या सर्व सहकार्यांनी तिथं मंडळाचा उत्सव साजरा करण्यासाठी बोर्ड वगैरे लावले दानपेटी ठेवली तर त्यांनी तिथला हा जो मंडळाचा बोर्ड आहे तो काल त्यांनी बोर्ड पण फाडला होता आणि त्या देवीचे दागिने वगैरे जे पारंपरिक पद्धतीचे होते ते काढून त्यांनी ते तिथंसुद्धा देवीचीसुद्धा विटंबना करायचा प्रयत्न केला आणि भाविकाच्या त्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। जिथे एक उदाहरण म्हणून सांगतो याचा याच्याशी काही संबंध नाही परंतु एक उदाहरण म्हणून सांगतो की नाथ मंदिर जे पैठणचं नाथ मंदिर होतं हे पहिल्यांदा तिथले काही मंडळी सांगत होते की हे आमच्या खाजगी मालकीचं आहे परंतु ते खाजगी मालकीचं राहू शकलं नाही तिथं आज ट्रस्ट झाले आणि चांगल्या पद्धतीचा विकास चालू आहे। तसंच यांचं म्हणणं आहे की हे आमचं हे खाजगी मालकीचं आहे पण तसा कुठलाही प्रकार नसून हे मंदिर सार्वजनिक आहे इथं लाखो भाविक येतात लाखो भाविकाचं हे श्रद्धास्थान आहे। अगदी चित्रपट अभिनेते सदाशिव आमरेकर पूर्वपरपासून तर वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या जाती धर्माची लोक अगदी या ठिकाणी हजारो वर्षापासून येतात आणि हा उत्सव दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे तर बाकीच्या गोष्टीकडं त्यांचं ते सगळ्या गोष्टी त्यांच्या बाकीच्या इतर गोष्टी बंद होऊ लागल्यामुळं त्यांनी काहीतरी उलटसुलट बोलणं आणि उलटसुलट वागणं सुरू केलेलं आहे। ते भाविकाच्या आणि मंदिराच्या आणि सगळ्याच्या दृष्टीने ते अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी असं चुकीचं वागू नये असं आमची प्रशासनामार्फत त्यांना आम्ही वेळोवेळी विनंती केली तर आणि आमचं म्हणणं असं आहे की आम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मंदिराच्या पावित्र्याच्या भाविकाच्या भावनेच्या आणि भाविकांना काय सुविधा देता येतील आणि हा उत्सव कसा व्यवस्थित आनंदात पार पडेल आणि भाविकाला ह्या मंदिराचं पावित्र्य कसं टिकल यासाठी आमचा प्रयत्न आहे। सदर वाद हा मंदिरातील पुजारी आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक वाद वाढून पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेपर्यंत पोहोचला आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज भारती भोज पैठण। जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।